लोकांची करण्या सपना। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आम्ही आज निघालो आहेत मंथनच्या आत्तूकडे, म्हणजे माझ्या मोठ्या नंदीकडे। जेवणाचा प्रोग्राम आहे तिकडे, आणि दादा तर कामावरून येणार आहे, आणि चिराग बाकी सगळे आहे स्टेशनला थांबले। वहिनी परी आणि मंगेश मंथन आणि मी निघालो आहेत आता पुढे, आणि बाय चिराग वगैरे मागूनच येतील, दादा कामावरून येतील। तर इथे आता आम्ही गोवंडीला आलो आहेत मोठ्या नंदीकडे माझ्या, आणि परीच्या हातामध्ये जो केक आहे, तर आज वहिनींचा बर्थडे पण आहे ना, तर ते सेलिब्रेशन पण होईल तिकडे ताईंकडे, तर जेवणाचा पण प्रोग्राम आहे ना। आंटी रे हाय करा। तर इथे माझी छोटी नणंद वडे बनवते, रुची त्यांना गोळे बनवून देते। तर इथे जेवण, बाकीचं जेवण झालेलं आहे बघू शकता, इथे बाकीचं जेवण झालेलं आहे, सगळे इथे आता बसले गप्पा मारण्यासाठी। बड्डे गल आहे, बड्डे गल आज आमच्या वहिनींचा बड्डे आहे, बड्डे करल सकाळ झाली आमच्या। तर इथे ताईंकडे जेवणासाठी बोलवलेलं, नवमीसाठी मला जेवायला यायला सांगितलेलं, तर इथे बाकी सगळे गप्पा मारतात। आणि वहिनींचा बड्डे, तर बड्डे सेलिब्रेशन पण ताईंकडेच होईल मोठ्या नंदीकडे। तर इथे आता बर्थडे सेलिब्रेशन साठी सगळे इथे आलेले। ओ भाऊजी हाय करा, बघू हाय करा, इथे हाय करा, हाय हे आमचे भाऊजी हा लय लास्ट चैत, तू कशाला ओढणी घेतलीये? बर्थडे गर्ल पंची बनू होईने असं म्हणाल, पंची बनू उडती नजारे बघायला, आजारे खाली आहेत, चला सगळे मोबाईल मध्ये बिझी आहेत, फक्त मी तेवढं नाही। दादाला पण बसव ना, हो नाही ना, थांबा हे प्रिय प्रियेचे प्रियकर दादाला बसव तिच्या बाजूला, तिकडे बस जा, तिकडे सेलिब्रेशन। आणि हा चैतू ही माझी छोटी ननंद चटोरी वहिनींचा बर्थडे सेलिब्रेशन झाला। आणि आता अंकिताही जाणार आहेत ना, अंकिताही इकडेच कामाला आहेत, तर ते आता निघाल्यात, तर त्यासाठी आता लेट पण झालंय त्यांना, आणि जेवण त्यांना ह्यानंतर आता आम्ही जेवायला बसणार आहे। तर सगळे आलेत एकत्र, तर वहिनींचा बर्थडे सेलिब्रेशन पण झालं मस्त असं। त्यानंतर आता फॅमिली फोटोसाठी म्हणून आम्ही इथे फोटो सेशन करतोय, तर कोणताही प्रोग्राम असला तर पहिले आपलं फोटो सेशन तर येतेच, तर फोटो सेशन केलं, त्यानंतर आता आज जेवायला बसू।
फोटो सेशन झालं, जेवायला बसलेत। वाटाणे बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, वडे भात, गोडी डाळ, खीर, असं बरंचसं काही आहे। ताई आज ताईंकडे आहे जेवण, म्हणजे माझ्या मोठ्या नंदेकडे। तर त्यांच्या सासूच्या नावाने आज नवमी घातलेली, तर नवमीसाठी ताईंनी आज जेवायला बोलवलं। तर बोलले की सगळेच या एकत्र, म्हणजे फॅमिली सगळे एकत्र भेटता पण येईल, आणि वहिनींचा बड्डे पण आहे, तर बड्डे सेलिब्रेशन पण होईल। तर त्यासाठी आता इथे सगळे बसलेत आम्ही जेवायला, त्यानंतर ताई वगैरे नंतर थोड्या वेळानंतर बसतील। म्हणजे ज्याला बोलवलं ते आधी उपवाशी बोलवलेलं असते, तर त्यांना आधी जेवायला द्यायचं, तर त्यासाठी ते ताईंनी मला आधी जेवायला दिलं। आम्ही बसलो सगळे एकत्र, त्यानंतर आता ताई नंतर बसतील, त्यानंतर आईस्क्रीम पार्टी पण होईल, आणि वहिनींचा बड्डे सेलिब्रेशन पण झालं, आणि घरी पण पार्टी असेल। आता मध्ये बघितलं काळ्या वाटाण्याचं सांबार, खीर, कोबीची भाजी, त्यानंतर वाटाणे बटाट्याची भाजी, वडे, गोडी डाळ, भात, आणि त्या घेऊन बसली पुढे। थांबा थांबा, इकडून इकडून ओपन दिले ना। तर इथे आईस्क्रीमची पार्टी पण झाली, आणि वहिनींचा बड्डे सेलिब्रेशन पण झालं, आणि ताईंकडे जो प्रोग्राम होता नवमीचा, तर तो पण झाला। तर खूप मजा आली, सगळी फॅमिली असली की जरा बरं वाटते। तर इथे आईस्क्रीमची पार्टी झाल्यानंतर आता घरी जायला निघणार आहेत। तर घरी पण वहिनींनी संध्याकाळी जेवायला सांगितले, कारण की आज वहिनींचा बड्डे आहे ना, तर तिकडे पण पार्टी असेल दादांकडे। तर खूप मजा आली, आणि सगळेच एकत्र आलो ना, खूप दिवसानंतर भेटलो परत। म्हणजे गणपतीत तर आम्ही एकत्र होतो, पण माझ्या दोन्ही नंद त्या इकडेच असतात गणपती सेलिब्रेशनला। तर इथे आम्ही आता सगळे मस्त अशी आईस्क्रीम पार्टी करतो, आणि आता घरी जायला निघतो। आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेनच की आता इथे आता वहिनींचा आज बड्डे, आता वाजलेत संध्याकाळचे, सॉरी रात्रीचे वाजलेत, आता 9 वाजलेत, आणि इथे वहिनींनी व्हेज पुलाव सांगितलेला। तर सॅटरडे असल्याकारणाने, शनिवार असल्याकारणाने कसं नॉनव्हेज तर कोण खात नाही जास्त, तरी मुले इथे वेट करत आहेत। आता जेवायला बसू, असं हा वहिनींचा बड्डे सेलिब्रेशन झाला। नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल, आणि ते तुम्ही व्हिडिओ बघू शकाल। त्यानंतर जेवण झाल्याने आम्ही आता आलो आहेत आईस्क्रीम खायला। कंटिन्यू खा जा।